सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो, प्रत्येकाला, हेअर ड्रेसरला, मग त्याच्यानंतर आमच्या डिरेक्टर, डिरेक्शन टीम, लाईट टीम, सगळ्यांना सगळ्यांना. फक्त मला गुड मॉर्निंग तो करत नाही, माझ्या समोर असलेल्या फाउंडेशनला तो गुड मॉर्निंग करतो, हेअर स्प्रेला तो गुड मॉर्निंग करतो, तो फक्त मला गुड मॉर्निंग करत नाही. कधी काही ती चुकली किंवा काय, असं मी म्हणतो की ज्यावेळेस देव बुद्धी वाटत होता त्यावेळेस तू नव्हती इथे, त्यावेळेस तू काय तारापान खायला गेली होतीस का? एकदा सगळ्यांना औरंगाबादचे तारापान आणलं होतं मी, पण सगळ्या सेटवर, सेटवर सगळ्यांना दिलं, अख्ख्या युनिटला दिलं, मी फक्त निखिलला नाही दिलं. पण पॅकअपच्या आधी मग मी ते पान त्याच्या बॅगमध्ये ठेवून दिलं, त्याला काहीच नाही बोलले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पान खाल्लं, त्याचं रॅपर त्यांनी माझ्या बॅगमध्ये टाकलं, पण आम्ही काहीच बोललं नाही. आमची भांडणं तर आता खूपच फेमस आहेत, कारण का सेटवर सुद्धा सगळे आमच्या भांडणाला म्हणतात तुम्ही किती क्यूट भांडता वगैरे असं सगळं. आम्ही भांडत असलो तर सेटवरचे लोक जमा होतात, जमा होतात. म्हणजे आम्ही जर तिकीट लावलं तर खूप हाऊसफुल शो जाईल. दंगा म्हणजे माझं निखिलचं असं आहे की आम्ही बोलतच नाही, आम्ही नुसते भांडतो. राईट फ्रॉम द मोमेंट तो सेटवर येतो तेव्हापासून आमचं भांडण सुरू होतात, आणि आमची केमिस्ट्री ही टोटली टॉम अँड जेरी सारखी आहे. म्हणजे निखिल जेव्हा सेटवर येतो तेव्हा एक तर खूप एनर्जी घेऊन येतो, तो सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो, प्रत्येकाला, हेअर ड्रेसरला, मग त्याच्यानंतर आमच्या डिरेक्टर, डिरेक्शन टीम, लाईट टीम, सगळ्यांना सगळ्यांना. फक्त मला गुड मॉर्निंग तो करत नाही, माझ्या समोर असलेल्या फाउंडेशनला तो गुड मॉर्निंग करतो, हेअर स्प्रेला तो गुड मॉर्निंग करतो, तो फक्त मला गुड मॉर्निंग करत नाही. सो एकंदरीत आमची ट्युनिंग अशी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की समजा मी औरंगाबादला गेले आणि मी तिकडून काहीतरी आणलं, मी एकदा सगळ्यांना औरंगाबादचे तारापान आणलं होतं, मी पण सगळ्या सेटवर, सेटवर सगळ्यांना दिलं, अख्ख्या युनिटला दिलं, मी फक्त निखिलला नाही दिलं. पण पॅकअपच्या आधी मग मी ते पान त्याच्या बॅगमध्ये ठेवून दिलं, त्याला काहीच नाही बोलले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पान खाल्लं, त्याचं रॅपर त्यांनी माझ्या बॅगमध्ये टाकलं, पण आम्ही काहीच बोललं नाही अजूनही. आणि तारापानवर मी तुला खूप चिडवलं होतं, खूप चिडवलं होतं. आणि माझं असं म्हणणं होतं की कधी काही ती चुकली किंवा काय, असं मी म्हणतो की ज्यावेळेस देव बुद्धी वाटत होता त्यावेळेस तू नव्हती इथे, त्यावेळेस तू काय तारापान खायला गेली होतीस का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ऑफस्क्रीन, तुम्ही आत्ता बघितलं असेल कसं एन्जॉय करतो, म्हणजे ऑनस्क्रीन लोक आम्हाला बघताना एन्जॉय करत असेल, पण ऑफस्क्रीन आम्ही दोघं किंवा आमच्या आजूबाजू जे असतात ते भन्नट एन्जॉय करतात. आणि आमची भांडणं तर आता खूपच फेमस आहेत, कारण का सेटवर सुद्धा सगळे आमच्या भांडणला म्हणतात तुम्ही किती क्यूट भांडता वगैरे असं सगळं. आम्ही भांडत असलो तर सेटवरचे लोक जमा होतात, जमा होतात. म्हणजे आम्ही जर तिकीट लावलं तर खूप हाऊसफुल शो जाईल, इतकं असं ते भांडणं चालू असतात. आणि त्यातही अशी गोष्ट आहे की जरी आम्ही भांडत असू तरी बघितलं की आम्हाला एकमेकांविषयी गोष्टी माहिती आहेत. म्हणजे ही मला घरी काय म्हणतात ते सांगू शकते, किंवा हिला काय म्हणतात ते सांगू शकतो, किंवा ऑकवर्ड मोमेंट आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या. मी खूप जास्त एन्जॉय करतो आहे, कारण का मी, नितीश, शिवानी आम्ही खूप टाईमने एकत्र आलो आहे, हार्दिक, आपली अक्षया. आणि व्हायचं कसं की मधल्या काळात लॉकडाऊनच्या नंतर आम्ही आत्ता भेटतो आहे लिटरली, कारण का मधल्या काळात भेट नाही झाली, लॉकडाऊन झाला, आणि मग मी शूटमध्ये बिझी, ते लोक शूटमध्ये बिझी. पण मला असं वाटतं की एक फॅमिली फंक्शन असतं, एक फॅमिली गेट टुगेदर असतो, त्या टाईप्स आम्ही एकत्र आलो आहे. आणि त्यासाठीच खरं म्हटलं जातं की उत्सव नात्यांचा, की जी काही नाती आहेत आपली तर ती सगळ्याच जमा होत आहेत आणि भेटत आहेत, त्यामुळे ती खूपच भारी वाटते. ॲक्च्युली ठरलं काहीच नव्हतं, म्हणजे निखिलचं तरी बऱ्यापैकी फिक्स होतं, पण माझं तर काहीच नव्हतं ठरलं. मी लाईक लास्ट मोमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी एकतरी ककलूजून इकडे यायचं, मग त्यानंतर इकडे डिझायनर्सला भेटायचं किंवा फिटिंग्ज अँड ट्रायल्स हे सगळं करायचं होतं. पण कोइन्सिडेंटली आम्ही कॉम्प्लिमेंट करतोय असं लोक म्हणताय, सो अजून आम्हाला तरी वाटत नाहीये ती वाईब येत नाहीये, पण लोक म्हणतात, माझ्या लोकांना खूप विश्वास आहे. आणि ठरलं तर इथं खूपच लास्ट मोमेंटला सगळं ठरत होतं, आणि एरवीच इथं सगळं लास्ट मोमेंटला ठरतं. मी थोडासा कष्ट घेऊन प्रिपेअर होत, थोडासा मी हुशार आहे, कारण मी तारापान नाही खाल्लं. सो ते असं आहे, पण मजा येते. पण एवढं आहे की आमचं सतत असं की तुझं काय, माझं काय वगैरे वगैरे, आणि आम्ही कलर ठरवत नाही, पण तो कॉम्प्लिमेंट होतो असं. म्हणजे असं नसतं की तू हेच, मी हेच, असं नाही, मी माझं, तू तुझं, पण ते होऊन जातं कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच.